सगळं प्रत्येकाने होतात आणि चांगली चांगला पाहता या गोकुळमध्ये गेल्या अनेक वर्ष आहेत की या संपर्क सभेच्या निमित्तानं अनेक अडचणी काय असतील तर लोकांना मांडायची संधी मिळते, त्याची उत्तरं त्या ठिकाणी मिळतात. परंतु मूलभूत काही विषय काही चर्चेला येतात आणि मी सुद्धा सातत्याने विडी पाटील आणि त्यांच्या सगळ्यांना सांगतो की पशुखाद्य हा एक कळीचा मुद्दा आहे. थोडं त्यात काय होतं मला पुढे एखादे आता प्राध्यापक आहेत त्यांना बोलवून घ्या, अजून दोघा चौघांना बोलवून घेऊन त्यांना चांगला हिशोब माहित नाही सहावा वेतन मधन सातव्याला कसं जायचं, त्यामध्ये प्राध्यापक व्यवस्थित कमी 5 पैसे कमी होत असते 5-50 रुपये करायला पाहिजे ती नेते म्हणून आमची सुद्धा भूमिका आहे, त्यामध्ये काय अडचण नाही. परंतु मनाशी विडी पाटलांनी सांगितलं ते खरं मागच्या वर्षी 43 कोटीची खरेदी करायला पाहिजे होती, त्यामुळं तोटा आपला कमी झाला. मॅडम त्या वर्षी भर तोटा आपला वाढला असावा. परंतु गाईच्या संदर्भात मला आपल्याला सांगायचं आहे की आम्ही नेतृमंडळी असो किंवा आम्ही सगळे नेतृमंडळी असो आम्ही भूमिका घेतली म्हणून गाईचा दर कमी या ठिकाणी झाला नाही. महाराष्ट्रात सगळीकडे तुम्ही झाला त्याचं गव्हर्नर अभिनंदन आमचं करा. हा बरोबर आहे म्हणजे हा म्हणजे अगदी 27 रुपये मिळेल ना 25 पर्यंत गेला. तर आपण गुलाबराव जिल्ह्यातला दर कमी केला नाही आणि इथं आता 33% तुम्ही डायव्हर्स बसवायसाठी आता अकरावटी गरजेची बघितली. पूर्वी प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी यामध्ये केला. थोडा फोटा गोकुळा देखील झाला तुम्ही तो समजून घेतला पाहिजे की त्या पद्धतीने गेले आणि असं म्हणते तसं म्हशीच्या दुधाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला काय करता येईल तेवढी पावलं उचल्या. आता काल चंद्रगड पावलं होतो, चंद्रगडमध्ये देखील सांगितलं की गाईचं बक्षीस वेगळं म्हशीचं बक्षीस वेगळं द्यावं. आमचं म्हशीचं संक्रमण होतं तुम्ही बक्षीस आम्हाला देत नाही आणि मग मला वाटलं अशा पद्धतीने काही चांगल्या गोष्टी करता येतात का. जे स्वप्न आम्ही सगळ्यांनी ठरवलं 20 लाख लिटरचं 18 लाख 31 हजार रुपये आपण पोहोचलो 17 लाख आपण पूजन आरोग्याने त्या ठिकाणी गेलं आणि म्हणून मला वाटतं नव्या गोष्टी अजून काही सुधारणा आपल्याला करता येईल का, स्पर्धेमध्ये टिकता येईल का. आज सर्वे म्हणतो आता सुद्धा 5-10 हजार लिटरतून बाहेर जाते आणि आकडेवारी मगाशी बघत होतो म्हणजे दिग्नेरीचं जातंय, गुरुवाडीचं जातंय, अनेक गावांचं या ठिकाणी बाहेर दूर जाताना आपल्याला दिसत. हे सुद्धा थांबवायची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ठीक आहे काही आक्षेप असले तरी शेवटी सर्व्हिसेस गोकुळ सारख्या चांगल्या सर्व्हिसेस महाराष्ट्रात कुठलाही संधी नाही हे आपण मान्य कधीतरी या ठिकाणी आणि मला शास्त्रामध्ये सुद्धा गाईच्या अनुदानाचा विषय घ्यायला पहिला प्रयोग व्यक्तीमध्ये करूया तिथं 100% पैसे पोहोचतात हे सचिवांनी सुद्धा त्यावेळी अरुण ढोबळे साहेब सगळे असताना सांगितले की गोकुळमध्ये काय अडचण नाही, अनुदान पोहोचायला कुठली अडचण नाही. एवढी आपली क्रेडिबिलिटी आता या राज्यामध्ये चालते म्हणजे दूध उत्पादक प्रशासन या सगळ्यांच्या संयुक्त सगळ्यांच्या सहकार्यानं झालं. मनाशी काही मुद्दे आले ठासून जर्जरांनी मला वाटतं सांगितलं की जर दूध नसेल तर सुपरवायझरकडे पैसे कट करतो म्हणून सांगितलं. ही जी आमच्या गोकुळमधून आपला जो हे शाश्वत विश्वास आहे लोकांना तो आपण सगळ्यांनी टिकवून ठेवायचं काम त्या ठिकाणी करूया. सण राहिला तर भविष्यकाळात शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे तिथं कोण आहे याच्यापेक्षा सण व्यवस्थित टिकला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही आम्ही सगळे प्रयत्न करूया. आमचाही तो प्रयत्न सातत्यानं आता मुंबईमध्ये आपण जागा घेतली जवळजवळ 17 अंडा 12 कोटी रुपये आपण ताबडतोब भेटल्यामुळं सेविंग झालो 12 कोटी रुपयाचे या ठिकाणी आणि मग सातत्यानं कुठं कुठं सेविंग होत आहे
माझ्याकडे सत्तर आमच्या बैठक असतात, आम्ही सगळ्यांना सूचना करतो 5% सुद्धा वाढवता आले तर कमी करता आले तर कमी करायचा प्रयत्न आपण. आता बीएमसीमध्ये दुधाची प्रत ही थोडे कमाल झालेली आहे. सीसीटीव्ही बसवायला मी सांगितलं होतं की सगळ्या बीएमसीमध्ये सीसीटीव्ही बसतात, कारण की गोकुळची पत्ता काय क्वालिटी हा आपला पत्ता मुंबईमध्ये उत्तर का तर क्वालिटी मिळते या तुकडे मेसर होता का आम्ही. आता घरातून एकूणच अडचणी यायला तशी परिस्थिती पूर्वी निधी थोडं व्हायचं बीएमसीत व्हायचं, आता घरातल्या कितकित काय होते शब्द आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग थोडं संस्था केली पाहिजे, वाचली पाहिजे, ही भूमिका आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्वीकारल्या. गरीब तालुका सक्षम तालुका आज आम्हाला इमारतीच्या अनुदानासाठी सुद्धा 10,000 रुपये वाढवले आहेत, एकसाठी 10,000 रुपये वाढवले आहेत. बाबाजी गरीब तालुक्यामध्ये सगळे आपण सगळे सक्षम तालुक्याला किती इमारती आहेत त्याचा एक हिशोब करावा आणि उद्याच्या भविष्यकाळात प्रत्येक लेणीची किमान मार्गी इमारत जायला पाहिजे. दूध राहणाऱ्या लेणीची किमान अशी व्यवस्था आपल्याला या जिल्ह्यात करता आली तर मला वाटते आपण ती करावी अशी अपेक्षा संचालक मंडळ सगळे मिळून चांगलं काम करतात. आपण देखील चांगल्या प्रकारातून आता प्रवाहाच्या तुरात देखील रात्री 2-2.5 वाजता संकलनासाठी सगळ्यांचे थोडं एकमेकाला जातो. अगदी 3 संकलन आम्ही अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राइब करा.